पूर्व पुलिस येथे अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर 3.5 तासांमध्येच जो संबंधित आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेला आहे. त्या आरोपीला माननीय न्यायालयाने पोलीस कोठडी दिलेली आहे आणि या घटनेचा अत्यंत तंत्रशुद्धरित्या तपास सुरू करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यामध्ये संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वतः हा तपास करत आहेत. त्यासाठी त्यांना मदतीसाठी इतर पोलीस स्टेशनचे 2 अत्यंत अनुभवी अशा महिला अधिकारी देखील देण्यात आलेले आहेत आणि या प्रत्येक तपासामध्ये तपासाच्या प्रत्येक मुद्द्यावर कुठलीही त्रुटी राहू नये, सर्व पुरावे घेतले जावेत यासाठी पोलीस प्रशासन अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि प्रयत्न करत आहे. या निमित्तानं मी बदलापूर शहर येथील सर्व नागरिकांना विनंती करतो की हा गुन्हा दाखल होणं त्यानंतर अत्यंत बारकाईनं तपास करणं यामध्ये पोलीस यंत्रणा व्यस्त आहे. या जर या निमित्तानं भावनेच्या आहारी जाऊन कोणतरी ठिय्ये आंदोलन करणं, बदलापूर बंद करणं किंवा इतर स्वरूपाचं काही ॲजिटेशन करणं हे केल्यास जे तपास यंत्रणा तपासामध्ये बिझी आहे त्यामध्ये डिट्रॅक्शन निर्माण होतं आहे, तपासामध्ये अडथळा येतो आहे. त्याचप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी असल्यामुळे कुठलेही आंदोलनं किंवा ॲजिटेशन करण्यासाठी परवानगी नाही. त्याचप्रमाणे कुणी भावनेच्या आहारी जाऊन या बंद दरम्यान किंवा या ॲजिटेशन दरम्यान काही गैरकृत्य केल्यास आयोजकांसह सर्व संबंधितांवर अत्यंत गंभीर स्वरूपाची कारवाई करणं पोलिसांना अनिवार्य आहे. त्यामुळे पोलीस दलाच्या वतीनं मी सर्व बदलापूरकरांना नम्रतापूर्वक आवाहन करतो की या घटनेमध्ये अत्यंत बारकाईनं सूक्ष्मपणे तपास सुरू आहे. या ही केस फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालण्यासाठी दोषारोपपत्र सादर झाल्यानंतर कोर्टाला विनंती करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विशेष पोलीस प्रॉसिक्युटर नेमण्यासाठी देखील माननीय योग्य मार्फतीनं आपण शासनाला विनंती करत आहोत. त्याचप्रमाणे तपासासाठी ही टीम अत्यंत बारकाईनं त्यामध्ये लक्ष घालून तपास करत आहे. त्यामुळे कुठलंही आंदोलन करून यामध्ये अडथळा होणार नाही यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी अशी या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. सर एक प्रश्न, या कायद्याप्रमाणे अत्यंत स्पष्ट असे त्यामध्ये प्रावधान आहे, त्यामध्ये जे कोणी इन्व्हॉल्व्ह असतील त्यामध्ये ज्यांच्या विरुद्ध पुरावे असतील त्यांच्यावर निश्चितपणे क्रिमिनल कारवाई पुराव्याच्या आधारे केली जाईल. त्याचप्रमाणे शाळा प्रशासनाने देखील त्यांनी संबंधितांना निलंबित करून शाळेच्या प्राचार्य आणि संबंधितांना निलंबित करून त्यांची कारवाई ऑलरेडी सुरू केली आहे. सर आंदोलनमध्ये जे सहभागी होणार त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करू असं तुम्ही आत्ताच माहिती दिलेली आहे. आंदोलन करू नका असं सुद्धा आवाहन तुम्ही केलं. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सर 12-12.5 तास लागले, तर त्यांच्यावरती सुद्धा काही तुमच्या माध्यमातून, कारण की त्या ज्या आई होत्या त्या सुद्धा गरोदर होत्या 2-2.5 महिन्याच्या, त्यांची धावपळ झाली, फरफट भरपूर झाली, या पद्धतीने अधिकाऱ्यांवरती काही तुमच्या तुम्ही काही कारवाई करणार आहात का? आपली जी माहिती आहे ती थोडीशी अपुरी आहे. आपण हे लक्षात घ्या की या गुन्ह्यातील ज्या व्हिक्टीम आहेत त्या 3.5-4 वर्षाच्या छोट्या अत्यंत शिशू आहेत. त्यामुळे त्यांना ही सर्व जी काही घडलेली घटना आहे ही त्यांच्याकडनं समजावून घेणं हे अत्यंत जिकिरीचं होतं. ते समजावून घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीनं हे समजावून घेतल्यानंतर ते दाखल करणं, त्याप्रमाणे नवीन कायद्यातील प्रावधानाप्रमाणे ते तांत्रिकदृष्ट्या सगळं अपलोड करणं ही थोडीशी वेळखाऊ प्रक्रिया आहे. बिलकुल 12-13 तास लागलेले नाही आहेत. 11:30 वाजता गुन्हा दाखल झाल्यावर 3:30 वाजताच लगेचच आरोपी देखील निष्पन्न करून अटक करण्यात आलेली आहे आणि या सर्व प्रकरणामध्ये कुठलाही विलंब होणार नाही याची दक्षता पोलीस दल घेत आहे. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर.